मी सुशांत आरोटे आपल्या सर्वांचे बोलाभाऊ यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। लाईक करा, सबस्क्राइब करा। अकोले हा अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात दुर्गम आणि सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक दृष्ट्या स्वतःची वेगळी ओळख असणारा आणि प्रथा, परंपरा, सण उत्सव यासह आपल्या नवरात्र उत्सवाने महाराष्ट्रभराच्या लोकांचे श्रद्धास्थान असणारे देवस्थानपैकी व जिल्ह्यातील एकमेव असा निसर्गरम्य तालुका अकोले। आपण माहिती घेऊया अकोले तालुक्यातील वेगवेगळ्या देवींचे मंदिर आणि नवरात्र उत्सवांचे। संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई ते अकोलेचे शेवटचे गाव असणारे गणोरे येथील मुक्ताई म्हणजेच अंबिका मातेच्या पर्यंतचा इतिहास। शिखर स्वामिनी कळसुबाई ही आदिवासी समाजाची कुलदेवी असून तसा कळसुबाई शिखर परिसर वर्षभर पर्यटकांनी गजबजलेला असतो, परंतु नवरात्रीच्या काळात विशेष गर्दी या ठिकाणी असते। नवरात्रीच्या 5व्या, 7व्या, 9व्या माळेला भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। 7व्या माळेच्या दिवशी आपल्या लेकीच्या भेटीच्या ओढीने या ठिकाणी इगतपुरी जिल्हा नाशिक येथून कळसुबाईला भेटायला डवना घेऊन भाविक येत असतात। शिखर स्वामींनीनंतर दुसरे देवीचे स्थान म्हणजे पांडवकालीन अभिमानाने वारसा सांगणारे टहाकारीचे जगदंबा माता। या मंदिराची निर्मिती पांडवांनी केल्याचे पुरावे आढळतात। खजुराहो संस्कृतीसारखी शिल्पे या मंदिरावर कोरलेले आढळतात। येथील मैथुन शिल्पे असा संदेश देतात की मनुष्याने आपली षडरिपू मंदिराच्या बाहेरच ठेवून देवीचे दर्शन घेतल्याने जगदंबा माता प्रसन्न होते। अंतःकरणापासून ते बाह्यंगापर्यंत शुद्ध होऊनच जगदंबा मातेचे दर्शन घ्या, जणू काही असा संदेशच या निमित्ताने हे मैथुन शिल्पे देत आहेत। या टाकरी गावाच्या नावाचा संदर्भ थेट रामायण काळाशी जोडला जातो। प्रभू श्रीरामचंद्र सीतामातेच्या शोधात असताना दंडकारण्यात जटायू पक्षाने या ठिकाणी टाहू फोडला म्हणून यास टहाकरी नाव पडल्याचे संदर्भ सापडतात। विरगावची अंबिका मातेची नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने येथील ग्रामस्थांकडून साजरा होत असतो। विरगाव येथील आखाडी संपूर्ण महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे। जगप्रसिद्ध रंधा धबधब्याजवळ असणारी आदिवासी समाजाची कुलदैवी असणारी घोरपडा देवीचाही नवरात्र काळातील उत्सव विशेष प्रसिद्ध आहे। नवरात्रीच्या काळात आदिवासी बांधव या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने देवीच्या दर्शनाकरता गर्दी करत असतात। नाईक भटक्यांची आराध्य देवी म्हणून पिंपळदरीची येडवाईच्या दर्शनाकरता संपूर्ण महाराष्ट्रभरातून बांधव या ठिकाणी दर्शनाकरता गर्दी करत असतात। येडवाईची यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध आहे। प्रवरापट्ट्यातील मोग्रस येथील मूळमातेच्या दर्शनाकरता विशेष गर्दी असते। परिसरातील अनेक भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनाकरता येत असतात। पिंपळगाव निपाणी येथील संतू माता संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी देवी आहे। महाराष्ट्रातील अनेक भाविक या ठिकाणी लहान मुलांचे जावळ काढण्यासाठी या ठिकाणी गर्दी करत असतात। अगदी अनेक वर्षांपासून या देवीच्या समोर लहान बाळांचे जावळ काढले जातात। या नवरात्र उत्सवाच्या कालावधीत 7 दिवस या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे। यानंतर शिखर स्वामींनी कळसुबाई नंतर अकोले तालुक्याची शेवटचे आणि आढळ भागातील गणोरे गाव येथील महाराष्ट्रभर जिचे भाविक असून परराज्यातूनही अनेक भाविकांची या ठिकाणी गर्दी असते। संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान म्हणून मुक्ताई म्हणजेच अंबिका माता प्रसिद्ध आहे। अंबिका मातेचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी साजरा केला जातो। संपूर्ण 9 दिवस पहाटे संपूर्ण गावातील महिला हातात आरतीचे ताण घेऊन पहाटे देवीच्या आरती करता व संध्याकाळी आरती करता पायी चालत येऊन मोठ्या भक्तिभावाने आरती करत असतात। श्रीक्षेत्र मढी, श्रीक्षेत्र वणी, श्रीक्षेत्र टहाकारी आदी ठिकाणांहून तरुण महिला पायीजोत आणून देवीचा गट बसून नवरात्र उत्सव साजरा करतात। अंबिका मातेची यात्रा महाराष्ट्रातील प्रसिद्ध यात्रांपैकी एक आहे। ही महाराष्ट्रातील शेवटची यात्रा असते। दसऱ्याच्या दिवशी सकाळी कीर्तन ठेवून महाप्रसादाचे आयोजन केले जाते। संध्याकाळी रावणदहन कार्यक्रम साजरा केला जातो। आढळामाईला पाणी असल्याने देवीच्या मंदिराचे प्रतिबिंब आढळामाईच्या पात्रात अधिक खुलून दिसते। मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते। नवरात्र उत्सव काळात अकोले तालुक्यातील शिखर स्वामिनी कळसुबाई, रंधा येथील गुरुपडा देवी, टहाकरी येथील जगदंबा माता, पिंपळदरी येथील येडवाई, विरगाव येथील अंबिका माता, पिंपळगाव निपाणी येथील संतू माता, मोग्रस येथील गर्दनी, इंदोरी, वाघापूर, निमरळ, शिरपुंजे, फोपसंडी, खडकी, कळंब, वाशेरे, चितळवेडे आणि गणोरे असा देवी मातेच्या दर्शनाने एक कळसुबाई ते गणोरे असा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग विकसित करता येऊ शकतो। सर्व भाविकांना बोलाभाऊ चॅनलच्या वतीने नवरोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। कळसुबाई, रंधा, पिंपळदरी, मोग्रस, इंदोरी, निमरळ, गर्दनी, टहाकरी, विरगाव, पिंपळगाव निपाणी, गणोरे असा पर्यटनाच्या दृष्टीने भक्तिशक्ती मार्ग विकसित करता येऊ शकतो।